शेजवान चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे. इथे मी 50 ग्रॅम लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत. बाजारामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या मिळतात. ह्या मिरच्या अगदी सहजतेनं उपलब्ध होतात. तुम्हाला हवं असेल तर रंग येण्यासाठी म्हणून तुम्ही इथे बेडगी मिरचीचा देखील वापर करू शकता. त्यानंतर अर्धा कप बारीक केलेला लसूण. हा या लसणाची आपल्याला इथं पेस्ट नाही बनवायची आहे, साधारण तो असा अशा प्रकारे एक अर्ध बोवडा बारीक करून घ्यायचा आहे. तुम्ही एकदम बारीक चिरून घेतला तरी चालेल. त्यानंतर 1/4 कप तेल, 1 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर, 1.5 टेबलस्पून साखर, 1.5 टेबलस्पून साल काढून खिसून घेतलेलं आलं, चवीनुसार मीठ, 2.5 ग्रॅम मिरे पावडर, 5 ग्रॅम लिंबूसत्व आणि 1/2 टेबलस्पून कोथिंबिरीच्या काड्या. आणि त्याचप्रमाणे इथं आपल्याला लागणार आहे डार्क सोया सॉस. आता इथं ज्या मिरच्या आहेत त्याचा आपण देठ काढून घ्यायचा आहे. त्यानंतर ती मिरची अर्धी करायची आणि यातल्या ज्या बिया आहेत या काढून घ्यायच्या. मी इथं थोड्या मिरच्यांच्या बिया काढून घेते. अर्थात तुम्हाला तिखट चव आवडत असेल तर तुम्ही अशा बिया नाही काढल्या तरी चालतील, काहीच हरकत नाही आहे. हे अशा पद्धतीने मी थोड्या मिरच्यांच्या बिया काढून घेतल्यात आणि बाकी मिरच्यांची मी अशी देठं काढून घेते. फक्त हे अशा पद्धतीनं देठं काढून घ्यायचेत. इथे आपण बेडगी मिरची किंवा काश्मीरी मिरची वापरली तर चटणीला जास्त छान रंग येतो. हे अशा पद्धतीनं मी सगळ्या मिरच्यांची देठं काढून घेतली आहेत आणि थोड्याशा मिरच्यांच्या बिया देखील काढून घेतल्यात. या मिरच्या आपण आता एका पातेल्यामध्ये काढून घेऊयात आणि या मिरच्या भिजतील एवढं आपण याच्यामध्ये गरम पाणी घालून घेणार आहे. व्यवस्थित याच्यामध्ये बुडवून घेऊयात आणि याच्यावर लगेचच झाकण ठेवूयात. आता साधारण 1 तास 1.5 तास आपण या मिरच्या व्यवस्थित या पाण्यामध्ये भिजवून घेणार आहोत. आता आपण कसे पाण्यामध्ये भिजत ठेवलेल्या मिरच्या ज्या आहेत त्या तुम्ही बघू शकता, व्यवस्थित भिजल्यात. आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये या मिरच्या काढून घेऊयात आणि आता आपण या मिरच्या मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. याची आपल्याला पूर्ण एकदम पेस्ट नाही बनवायची आहे, थोडंसं असं ठोसरच आपण याला बारीक करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीनं मी मिरची बारीक करून घेतली आहे. आता आपण चटणी करायला घेऊयात. इथे एका पॅनमध्ये मी तेल घालून घेते आहे. तेल गरम झालं आहे. आता याच्यामध्ये आपण लसूण घालून घेऊया. लसूण तेलामध्ये परतून घेऊयात थोडासा. याच्यामध्ये आपण आलं घालून घेऊयात, कोथिंबिरीच्या काड्या घालून घेऊयात. हे सगळं एकदा एकत्र करूयात. इथे आपल्याला लसणाचा कलर बदलेपर्यंत परतून नाही घ्यायचं. लसूण आणि आलं छान एकत्र झालं आहे. आता आपण याच्यामध्ये बारीक केलेली जी लाल मिरची आहे ती घालून घेऊयात. आता आपण हे सगळं एकत्र करूयात. हे सगळं छान एकत्र मिक्स झालं आहे. आता याच्यामध्ये आपण साखर घालू, चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि सायट्रिक ॲसिड घालून घेऊयात. इथे सायट्रिक ॲसिडऐवजी व्हिनेगर वापरलं तरी देखील चालू शकतं. आता आपण हे सगळं एकत्र करूयात. एखादा दुसरा मिनिट आपण हे छानपैकी परतून घेऊयात. इथं आपण जे सायट्रिक ॲसिड, मीठ आणि साखर वापरली आहे याच्यामुळं आपल्या शेजवान चटणीची जी टेस्ट आहे ती बॅलन्स होते. आता मिक्सरच्या भांड्यामध्येच मी 1 कप पाणी घालून घेतलं आहे, ते पाणी आपण याच्यामध्ये घालूयात. आता हे सगळं आपण एकदा एकत्र करूयात. हे असं छानसं शिजवून घ्यायचं आहे. आता आपण याच्यामध्ये डार्क सोया सॉस घालून घेऊयात.
त्याचप्रमाणे काळी मिरी पावडर देखील घालूयात. हे सगळं व्यवस्थित एकत्र करूयात. आता इथे कॉर्नफ्लॉवरमध्ये मी थोडंसं पाणी घालून घेतलं आहे. आता हे आपण याच्यामध्ये थोडं थोडं करून घालूयात आणि हे मिक्स करून घेऊयात. हे सगळं छानसं आपण एकत्र करून घेऊ. साधारण एक 10-15 मिनिट आपण ही चटणी छानशी शिजवून घेतली आहे. ही गार झाल्यानंतर अजून घट्ट होते. मी गॅस बंद करते आहे. आता गार झाल्यानंतर ही चटणी आपण एका डब्यामध्ये एखाद्या काचेच्या बरणीमध्ये वगैरे भरून ठेवून देऊ ठेवू शकतो. फ्रीजमध्ये साधारण महिनाभर ही चटणी छान टिकते. तर मग आस्वाद घ्या घरीच केलेल्या सेजवान चटणीचा. धन्यवाद.